नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा थोडा हटके थोडा डटके नवीन वर्षाचे स्वागत करूया हटके आपण वेगळेपणा आपला बऱ्याच प्रमाणात आपण सांभाळलेला आहे इतरांपेक्षा वेगळं आपला मूळ आरोग्यालयाचा जो संकल्प किंवा जो कल्पना आहे तीच खूप इतरांपेक्षा वेगळी आहे तसंच निरोगी राहून दीर्घायू होऊया हे ध्येय जयहिंसांचा नारा पुन्हा सर्व नात्याहून श्रेष्ठ नाते आणि माझे कर्म हाच माझा धर्म ह्या हे नवे विचार हे वेगळे विचार हे घेऊन आता आपणाला मागे न राहता पुढे पुढे जाऊया या नवीन वर्षाचा संकल्प मागे न राहता पुढे पुढे जावा म्हणजे नेमकं काय करायचं आहे नेमकं काय ठरवायचं आहे तर हे पाहायला आपण चला पाहूया कृती आराखडा कशा प्रकारचा कृती आराखडा आपण तयार केलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मी सर्वांना विनंती करेन की जर आजपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा आता हे कक्षा रुंद करण्याचं आपण जे करत आहोत त्याचं आणि मोठं यश गाठण्याचं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला एक ठरवलं पाहिजे आता आज नवीन वर्ष सुरू होत आहे तर आपण स्वागत करतो वर्षाचं स्वागत म्हणजे कसं जसं आपल्या घरी पाहुणे आले पाहुण्यांचं स्वागत जसं दरवाज्यामध्ये किंवा दा दारात उभं राहून त्यांना या 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 म्हणणं मध्ये आणणं म्हणजे नुसतं स्वागत होत नाही त्यांचा पूर्ण पाहुणचार झाला त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी विचारविनिमय काय नियोजन प्लॅ हे सगळं झालं त्यांना परत जाईपर्यंत पाठवेपर्यंत त्यांच्याशी मिळून मिसळून राहणं त्यांच्या मनात तर तेव्हा आपण म्हणतो की तो पूर्ण पाहुणचार झाला तसं आता नवीन वर्ष सुरू होते म्हणून त्याचं स्वागत दारू पिऊन वर्ष संपतंय आहे तेव्हा त्याला निरोप दारू पिऊन मध्ये वर्षभर कार्यक्रम चालवायचा तो पिऊनच फक्त हा एक कार्यक्रम चालवणं अजिबात हा संकल्प नाही याला म्हणत नाहीत आपण तर जे आपण संकल्प बाकीचे ठरवलेले आहेत जे आपणाला मनातून आवडतात कारण हे कुणी बलदबरी केलेली नाही आपण स्वतः ठरवतो नवीन वर्ष आले म्हणून मला आता असं करायचं आहे मला तसं करायचं आहे मी आता या वर्षात असं कर हे संकल्प थोड्या वेळाकरता नाही टिकले पाहिजेत हे आपण आपल्या मनाशी केलेला संकल्प हा काटेकोरपणे पाळला पाहिजे हे स्वतःला दिलेलं वचन आहे हे केलेला स्वतःचा निश्चय आहे आणि घेतलेला निर्णय आहे स्वतःला दिलेलं वचन आपण घेतलेला निर्णय आणि आपण केलेला निश्चय जर पाळू शकत नसू तर बाकीच्यांना दिलेलं आपण काय पाळू शकणार हा विचार आपण आता केला पाहिजे आणि सतत सर्वप्रथम आपण आरोग्याला महत्त्व देऊन त्याप्रमाणेचे नियम आधी पहिल्यांदा पहिला टप्पा आहे तो ते पाळले पाहिजेत त्यासाठी माझी एक विनंती असेल हे माझं चॅनल आहे म्हणून आपण असं म्हणत नाही आपल्या चॅनलवरून तुम्ही पुन्हा पुन्हा ते पहा परंतु जेव्हा कधी आरोग्याच्या विषयापासून दूर जाल किंवा वाटतंय थोडंसं आपण सरकलो व्यायामात जरा कधी बंद चालू होतं आहे किंवा धरसोड होते पा नियम पाळण्याची प्लीज आपल्या चॅनलवर जा तिथं व्हिडिओ ह्याच्यामध्ये पहा तिथं आपले शंभर सव्वाशे काय व्हिडिओ जे होत आहेत ते तुम्हाला दिसतील एका खाली ते 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 एक ते थोडी नजर फिरवा त्याच्यावर थोडंसं चाळा त्याला त्यातला एखाद दुसरा व्हिडिओ जो तुम्हाला आवडेल त्या दिवशी तो पहा आणि हे पाहिल्यानंतर मी शंभर टक्के सांगतो की आपला हा जो शरीराचा आरोग्य जो दिवा आहे जो प्रकाश देतो आहे आपल्याला तो त्याला तेल कमी पडणार नाही हे व्हिडिओ त्याच्यामध्ये तेल मध्ये पुरवठा करण्याचं काम करतील आणि दिवा तेलाविना कधीही विजण्या विजण्याची वेळ येणार नाही मजल दर मजल करत एक एक टप्पा पुढं जात आपणाला काय करायचं आहे पुढची दिशा ठरवायची आहे मागं न राहता पुढं जायचं आहे आणि टप्पा कसा असतो पुढं जायचा म्हणजे कधी पुढचा टप्पा असतो कधी वरचा टप्पा असतो एकदा वरचा टप्पा चढला त्यानंतर दुसरा वरचाच टप्पा असतो त्याच्या वरचा टप्पा असतो आणि जेव्हा आपण समोर समोर जातो तेव्हा समोरचे समोरचे टप्पे असतात तिथं अंतर कापलं जातं इथं उंची कापली जात असते म्हणून आपल्याला अंतराची आणि उंचीची दोन्ही ठिकाणचं आपणाला यश गाठायचं आहे ते शिखर गाठायचं आहे त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे म्हणून जे काय आपण कृत्या आराखडा केलेला आहे तो आता आपण सविस्तर पाहूया तरी आज मी त्याच्यातले मुद्दे थोडक्यात थोडक्यातच सांगणार आहे कारण आपल्याला त्यातल्या काही मुद्द्यावर सेपरेट व्हिडिओ करायचे आहेत कारण हे इथं सांगून वेळ पुरणार नाही कारण एका व्हिडिओमध्ये ते सगळे मुद्दे जर आपण सांगत बसलो तर एक व्हिडिओची जी वेळेची मर्यादा असते ती क्रॉस होता कामा नाही म्हणून आपण जे आपले सात एक महत्त्वाचे खास जे मला वाटतात ते फक्त मी इथं सांगणार आहे की हे कृती आराखड्यातल्या या सात बाबी कोणत्या आहेत नंबर एक सगळ्यात महत्त्वाची मला जी वाटते ती म्हणजे बेस्ट हेल्थ चेकअप बेस्ट याचं लाँग फॉर्म असा आहे -E बी ई एस टी म्हणजे बिफोर येव्हरीबडी सफर्स ट्रॅजेडी म्हणजे कोणालाही काहीतरी गंभीर आजार किंवा काहीतरी गंभीर होण्याच्या आधी घ्यावा याची काळजी बिफोर येवढी बडी सफर्स ट्रॅजेडी हे होण्याच्या आधी जे करायचं आहे आधीची जी तपासणी आहे ते म्हणजे बेस्ट हेल्थ चेकअप हे एका व्यक्तीकरता पण आपल्याला करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यापेक्षा की पूर्ण कुटुंबाकरता जर केलं तर त्याचा फायदा हा खूप जास्त होणार आहे हे आपण सुरुवातीला फक्त दर रविवारी सुरू करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच तुम्हाला की वेळ कशी असणार आहे त्याची पद्धत पद्धत कशी असणार आहे तर हा झाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जो आपण अंमलबजावणी केली इतर देशांच्या आता सध्या जग कुठं चाललं आहे याच्या तुलनेमध्ये प्रगत देशांच्यासुद्धा बरोबरीनं आरोग्याच्या बाबतीमध्ये जाण्याकरता ही खूप खूप महत्त्वाची स्टेप आहे बेस्ट हेल्थ चेकअप दुसरा बाब आहे आपण जी कृत्य आराखड्यातली कौटुंबिक आरोग्य कुटुंबातल्या एका व्यक्तीचं आरोग्य नाही पूर्ण कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं असतं एक व्यक्ती आडवी पडली तर सगळं कुटुंब डिस्टर्ब होतं म्हणून संपूर्ण कुटुंबाची आणि काय कुटुंबातल्या का कुटुंबा सर्वांची काळजी घेणं आवश्यक आहे कशासाठी महत्त्व सर्वांच्या आरोग्याला दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे काय काय का घटक असतात त्यासाठी ते सगळं आपण त्या त्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत तिसरा पॉईंट आहे की प्रात्यक्षिक आपण काही दाखवणार आहोत करून घेणार आहोत करणार आहोत करून दाखवणार आहोत त्याच्यामध्ये काही व्यायाम असतील काही स्टॅमिना टेस्ट असतील काही आहारविषयक पद्धती असतील काही मानसिकतेच्याबद्दल असतील ई क्यू आय क्यूबद्दलच्या काही टेस्ट असतील काही ध्यान मानसिकता संतुलन याच्याबद्दलचं काही गायडन्स असेल तर ही प्रात्यक्षिक वापर आपण त्या ह्याच्यामध्ये करून घेणार आहोत तसंच आरोग्य शिक्षण आरोग्यासाठी अवलंबून असणारे जेवढे घटक असतात त्या घटकावर आपण प्रत्येकावर थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ सविस्तर चर्चा करणार आहोत एक स्लाईड शो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पी पी टी एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटाचा आपण सर्वांना मोठ्या प्रोजेक्टरवर ते दाखवणार आहोत आणि त्यावेळेला विचारांची देवाणघेवाण मनात आलेल्या शंका प्रश्नांची उत्तरं शंका समाधान हे सगळं तिथं बोलताना आपण पंचेचाळीस मिनिट ते एक तासापर्यंतचा वेळ आपण ह्या आरोग्य शिक्षणाला देणार आहोत त्यानंतर एक नवीन मुद्दा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आम्ही तो, तो प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरू पण केलेला आहे याच्यातल्या पण काही बेस्ट हेल्थ चेकअपच्या काही बॅचेस झाल्या आहेत कौटुंबिक आरोग्याच्या पण काही झाल्या आहेत आणि हा जो आता मी नवीन मुद्दा सांगत आहे की जो पाचवा मुद्दा आहे घर भेटी म्हणजे डॉक्टर मार्गदर्शक आपल्या दारी म्हणजे याचा अर्थ कसा की आपण काय करतो पहा घर बांधायच्या वेळेला इंजिनियरचा सल्ला घेतो इंजिनिअरच्या मदतीनं कसं बांधलं पाहिजे कुठं दरवाजा कुठं खिडकी पाहिजे असं त्यांना विचारतो नंतर वास्तुशास्त्र तज्ज्ञाला बोलवतो त्याच्याप्रमाणे ते वास्तुप्रमाणे सांगतात मग आरोग्याच्या बाबतीमध्ये कसं पाहिजे आरोग्य चांगलं मधल्या सगळ्या कुटुंबातील लोकांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता तिथलं मधलं वातावरण तिथली मधले अरेंजमेंट आणि तिथं कशा प्रकारचं आरोग्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं पाहिजे राहिलं पाहिजे हेच सल्ला घ्यायला आरोग्य तज्ज्ञ लागेलच ना म्हणून आम्ही अशा काही कुटुंबांना भेटी दिल्या आहेत मी तिथं स्वतः गेलो आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि ज्या काही आम्ही छोट्या मोठ्या सुधारणा सांगितल्या त्या ते जी त्यांनी अंमलबजावणी केली आहे त्याच्यामध्ये खूप मोठे बदल त्यांना दिसून येत आहेत आणि त्यांनी आमचं मनापासून अभिनंदन केलं आहे म्हणून हा एक प्रत्यक्ष प्रत्यक्ष करायच्या ग म्हणजे आपल्या आराखड्यातला एक पॉईंट आहे त्यानंतर पी बिमारी कमी करण्याचा तो आजार कमी करण्याचा एक आपण प्रत्यक्ष आराखडा करणार आहोत त्याच्यामध्ये तो आजार टिपिकली तोच आजार पुन्हा परत होणे ह्याची काळजी घेण्यात प्रयत्न होईल आणि हे करत असताना शेवटचा सातवा पॉईंट कमीत कमी खर्चात कारण आपल्याकडची आर्थिक परिस्थिती जबजेम आहेत त्याप्रमाणे आपणाला कमीत कमी खर्चात म्हणजे काही गोष्टीवर जिथं जिथं आपणाला दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट देता येऊ शकतो त्याप्रमाणे आपण डिस्काउंट देऊन कमीत कमी खर्चामध्ये हे सगळं करणार आहोत आता हे सगळं करत असताना आपल्या काही सूचना आणखी मिळाल्या त्याच्यामध्ये त्या आपण आणखी ॲड करू तसंच यूट्यूबवरच्या आणखी काही फॅसिलिटीज आपण नवीन चालू याच्यावर वाप त्या चॅनलवर वापरणार आहोत चालू करणार आहोत त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ काही मनोरंजनातून ज्ञान देण्याचे तसेच काही दे लाईव्ह चॅट असेल कम्युनिटी टॅबचा वापर असेल म्हणजे त्याच्यामध्ये टेक्स्ट आणि व्हिडिओचा वापर केला जातो काही पोल म्हणजे जसं निवडणुकांचे अंदाज असतात किंवा आपले मत मांडायचं असतं तसं आणि इतर काही नवीन सुविधा या सर्व आधुनिक पद्धतींचा मला पण आणखी पूर्ण अभ्यास नाही आहे मी त्याचा अभ्यास करून ह्या पद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार ह्या नवीन वर्षामध्ये करणार आहे तसंच आत्ता जे आपण व्हिडिओ टाकत होतो आपल्या चॅनलवर त्याची आता एक आपण सिस्टीम ठरवणार आहोत कोणत्या वारी आपण एक दिवस आड आता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे सोमवार घ्यायचा मंगळवार नाही बुधवार घ्यायचा गुरुवार नाही आणि शुक्रवार घ्यायचा शनिवार नाही रविवार मात्र एक त्या दिवशी असा व्हिडिओ असेल की जो एक वेगळा आरोग्याशी डायरेक्ट संबंधित किंवा आरोग्यावरच तो विषयाच्या अनुषंगानं नसेल तो एक वेगळा म्हणजे जसं आपण हटके म्हणतो एखादा विषय घेतला संडे के फंडे म्हणल्यासारखं तुम्ही मनात त्याला वाटलं तर अशा प्रकारचा आणि जसं आपण म्हणत असतो पंचेंद्रिय पण पाचव्यापेक्षा सहावेंद्रिय जसं असतं ज्याला म्हणतो आपण सिक्स्थ सेन्स किंवा कॉमन सेन्स अशा विषयासारखा तो व्हिडिओ असेल आणि जस जसं की आपण सात आश्चर्य जगातली म्हणतो पण एखादं नवीन तर आठवं आश्चर्य म्हणतो तसे रेग्युलर व्हिडिओपेक्षा ते वेगळं व्हिडिओ असेल तो आणि हे अशा प्रकारे आपले बावन्न आठवडे वर्षाचे म्हणजे एका आठवड्याला चार व्हिडिओ होतील म्हणजे गणिताप्रमाणात ते दोनशे आठ व्हिडिओ होतात आपले हे शंभर प्लस हाताचे प्लस ते दोनशे प्लस असं होऊन दोन हजार एकवीस या वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या चॅनलवर थ्री हंड्रेड आणि काही प्लस असे व्हिडिओज असतील याला यांना आपण क्रमांक दिलेले हे व्हिडिओ असतील कारण काही छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट याला आपण क्रमांक देत नाहीत तर क्रमांक दिलेले हे व्हिडिओ आहेत ज्याला की आपण विशेष लक्ष दिलेलं आहे आणि विशेष आपण मार्गदर्शन करण्याकरता ज्याचा वापर करत आहोत त्या व्हिडिओची संख्या अशी असेल तर उद्या आपण सुरुवात करणार आहोत या प्रत्यक्ष आराखड्याच्या पहिल्या टॉपिकला ज्याला मी आता म्हणलं होतं की बेस्ट हेल्थ चेकअप जो आपल्या ह्या पूर्ण ॲक्टिव्हिटीजचा आत्मा आहे जीव की प्राण आहे आपल्या ह्या आरोग्यालयाची शान आहे आपल्या पूर्ण कृतीचा आराखड्याचा तो केंद्रबिंदू आहे तर तो आपण उद्या सविस्तर पाहूया आणि निरोगी राहून दीर्घायु होऊया आपलं आरोग्य आणि सत्यमेव हो जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान